लातूर जिल्ह्यातील 70 गावात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले। भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्याचे कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी औसा तालुक्यातील येल्लोरी आणि वरवडा या गावांना भेट देऊन पाहणी केली। येल्लोरी गावातील शेती इतर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। लातूर जिल्ह्यावर आलेल्या या संकटातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केला आहे। तर जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून देऊ असं आश्वासन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले। सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना जी योजना यावर्षी लागू झाली त्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल त्याला विमा तर कव्हर करीलच, परंतु ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई दिली जावी अशा प्रकारची आम्ही विनंती माननीय मुख्यमंत्र्याला करणार आहे। आणि त्यामुळे संपूर्ण सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे। शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही। मी इथला प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे आपली जबाबदारी म्हणून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगतो, काळजी करू नका। आम्ही पूर्णपणे सरकार त्यांच्यासोबत ताकदीने उभा टाकले। या अडचणीच्या काळातून या संकटातून त्याला परत बाहेर काढण्यासाठी जे काही सहकार्य जे काही सोबत उभा टाकण्यासाठी जी मदत लागल ते सर्वपणे पक्ष आणि सरकार त्यांच्या सोबत करेल। रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती, त्यामुळे भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा सवाल त्यांना यावेळी विचारण्यात आला। त्यावेळी त्यांनी जोपर्यंत शेतीमध्ये शाश्वत गुंतवणूक होणार नाही तोपर्यंत राज्य सरकार कर्जमाफ करण्यात असमर्थ असल्याचं जाहीर करून टाकलं। शेतकऱ्याचं कर्ज हे योग्य वेळी माफ केलंच पाहिजे, परंतु शेतीमध्ये तोपर्यंत शाश्वत गुंतवणूक होत नाही, पाण्याचे साठे वाढत नाही आणि एकदा कर्ज दिल्याच्या नंतर पुन्हा शेतकऱ्याला कर्ज मागण्याची गरज पडणार नाही एवढी शासकीय गुंतवणूक झाल्याशिवाय सरकार पुढचं पाऊल टाकणार नाही। राज्याचे राज्यमंत्री आणि इतर मंत्री कर्जमाफीच्या मुद्द्यावर गोलगोल उत्तरं देत होते, मात्र आता खुद्द सत्ताधारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कर्जमाफी करणं शक्य नसल्याचं सांगून एक प्रकारे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर सहकारी शिवसेना आणि विरोधी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागेल। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।